तर बालमित्रांनो, आता आपण आपल्या कवितेचं गायन करूया. कवितेचं नाव आहे वेड कोकरू. वेड कोकरू खूप थकल, येताना घरी वाट चुकल, अंधार बघून भलतच भ्याल, दमून दमून झोपेला आल, शेवटी एकदा घर दिसल, वेड कोकरू गोड हसल, डोक ठेवून गवताच्या कुशीत हळूच शिरल आईच्या कुशीत. तर बालमित्रांनो, ही आपली कविता आहे. तर ह्या कवितेमध्ये एक वेड कोकरू आहे, ते काय केले, फिरायला बाहेर गेले, खेळायला बाहेर गेले, दिवसभर इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं फिरले, आणि हे वेड कोकरू घरी येताना मात्र आपल्या घराची वाट चुकली. मग वाट चुकल्यानंतर ते वेड कोकरू खूप घाबरले बघा, जसं तुम्ही घाबरला होतात का नाही, तसंच ते वेड कोकरू सुद्धा खूप घाबरलं. आणि मग घाबरल्यानंतर आपण काय करतो, रडतो की नाही. तसंच ते छोटस कोकरू आहे एवढंच, तुमच्या एवढंच, आणि ते कोकरू घाबरले खूप. आणि मग वाट चुकल्यानंतर इकडं तिकडं इकडं तिकडं उड्या मारू लागलं, वाट सापडते का शोधू लागलं, पण त्याला काही वाट सापडत नाही. आणि मग एवढ्यामध्ये अंधार पडू लागला, आणि अंधार पडल्यानंतर ते खूपच घाबरलं. आणि मग अंधार पडल्यानंतर ते अजून इकडं तिकडं पळून आपल्या घराची वाट सापडते का बघू लागलं. आणि मग शेवटी एकदा त्याला त्याच्या घराची वाट सापडली. आणि वाट सापडल्यानंतर ते आपल्या घराकडं पळत 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 गेलेलं आहे, आणि घरात जाऊन गवताच्या कुशीवर आणि आपल्या आईच्या कुशीत जाऊन ते पडलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं त्याला शेवटी त्याचं घर सापडलंय, त्याची आई त्याला सापडली आहे, आणि आपल्या आईजवळ जाऊन ते आता उड्या आनंदाने उड्या मारू लागले, खुश झाले.